नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुण प्रभू देसाई आणि ट्रॅक इन टेक मराठीच्या झटपट टेक न्यूजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा एक नवीन प्रयत्न आहे आमच्या मराठी सबस्क्रायबर्ससाठी, मराठी बांधवांसाठी. रोज आम्ही तुमच्यासाठी टेक न्यूज घेऊन येणार आहे, पण एक वेगळ्या फॉर्ममध्ये, झटपट असणार आहे. प्रत्येक न्यूज आम्ही तुम्हाला झटपट देणार आणि एक 20 ते 25 सेकंदात देणार. म्हणून हा झटपट टेक न्यूजचा जो एपिसोड असणार आहे तो 5 मिनिटाच्या आत संपणार आहे. तुम्हाला मिळणार आहे टेक विश्वातल्या ठळक बातम्या, तेही झटपट. आणि जर का तुम्ही इथं नवीन असाल तर मित्रांनो, झटपट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला तर झटपट मारा. आणि मित्रांनो, ओप्पो लॉन्च करणार आहे त्यांची एक नवीन सिरीज, नवीन सिरीजचा फोन ओप्पो रेनो. आणि April 10 हे लॉन्च होणार आहे चायनामध्ये आणि त्याच्यानंतर बहुतेक इंडियामध्ये सुद्धा येईल. हा फोन म्हणतायत की क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर वर असेल आणि 48 मेगापिक्सेलचा त्याच्यामध्ये कॅमेरा असेल. आणि नोकियाने कन्फर्म केलं आहे की त्यांचा जो सगळ्यात पॉप्युलर सिरीज असती 6 सिरीज, त्याच्यामधला नोकिया 6.2 हा फोन लॉन्च होणार आहे स्प्रिंगमध्ये. आणि स्प्रिंगमध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात 6.2 येणार आहे जगात आणि भारतात. मित्रांनो, असं वाटतं की विवो खूपच लवकर आणणार आहे पॉपआउट कॅमेरा, पण त्याच्यामध्ये डबल म्हणजे ड्युएल कॅमेराज असतील, ड्युएल पॉपआउट सेल्फी कॅमेरा, कारण की त्यांना आता पेटंट मिळालेला आहे आणि त्या पेटंटमध्ये तसंच पॉपआउट येतो, एकच्या जागी 2 कॅमेरेज असतात. विवोचा ड्युएल पॉपआउट सेल्फी कॅमेरावाला स्मार्टफोन येत आहे लवकरच. मित्रांनो, वावीने लॉन्च केलेले होते त्यांचे Mate 20 सिरीजचे फोन्स एक 5 महिन्यापूर्वी, इनफॅक्ट 4.5-5 महिन्यापूर्वी. आणि एवढ्या 5 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी विकले आहे 10 मिलियन स्मार्टफोन्स. 10 मिलियन म्हणजे 1 कोटीच्या वरती स्मार्टफोन्स 5 महिन्याच्या आतमध्ये वावीने विकले आहेत. Mate 20 सिरीज व्हेरी पॉप्युलर. रेडमी नोट 7 प्रोचा ग्लोबल लॉन्च इंडियामध्ये झालाय, चायनामध्ये अजून लॉन्च झालेला नाहीये. पण March 18 रेडमी नोट 7 प्रो चायनामध्ये लॉन्च होणार आहे, पण ती मुख्य खबर नाहीये, म्हणजे ठळक बातमी ती नाहीये. ठळक बातमी ही आहे की त्याच्याबरोबर रेडमी 7 सिरीज ही सुद्धा लॉन्च होणार आहे चायनामध्ये. आणि जर का चायनामध्ये रेडमी 7 लॉन्च होणार आहे, याचा अर्थ लगेच 1 महिन्याच्या आत इंडियामध्ये सुद्धा रेडमीची, शाओमीच्या रेडमीची 7 सिरीज येणार आहे. पुढची न्यूज देण्याच्या आधी मित्रांनो, लाईक करायला विसरू नका. Tencent, मित्रांनो, ही कंपनी जी आहे जे पबजी ज्यांनी मॅन्युफॅक्चर केला आहे, त्यांनी एक मोठी अनाउन्समेंट केली आहे. त्यांनी आणलेला आहे पबजी मोबाईल क्लब ओपन. ही बेसिकली एक टूर्नामेंट आहे जी वर्षभर चालेल आणि 2 मिलियन, याचा अर्थ जवळजवळ 14-15 कोटीची पारितोषिके, प्राइजेस मिळणार आहेत जे कोणी विनर्स असेल ते. सगळीकडनं, जगभरातनं लोक खेळणार आहेत आणि मग सेमीफायनल्स आणि फायनल्समध्ये मोचून जे जिंकतील त्यांना भलं मोठं प्राईज मिळणार आहे. आणि मित्रांनो, अँड्रॉइड क्यू खूपच लवकर येणार आहे. इनफॅक्ट खूप लवकर नाही, असं म्हणतात की आज ते अनाऊन्स करणार आहेत, गुगल अनाऊन्स करणार आहेत अँड्रॉइड क्यू, म्हणजे Android 10.0. आणि ह्या वेळेला बीटा त्यांचा जो प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये मागच्या वेळेला पायमध्ये जेवढे फोन्स होते त्याच्यापेक्षा बरेच अजून जास्त फोन्स ॲड होतील. बघूया आज आल्यानंतर उद्याच्या टेक न्यूजमध्ये, झटपट टेक न्यूजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अँड्रॉइड क्यूबद्दल अजून. रेडमी नोट 7 प्रो इंडियामध्ये लॉन्च झाल्यानंतर जवळजवळ सगळ्या मिड रेंज फोन्सचे प्राइजेस धपकन खाली पडले आणि रेडमीने सुद्धा स्वतःचेच फोन्स आहेत त्यांचे सुद्धा प्राइस अजून खाली आणले आहेत. Mi A2 जेव्हा लॉन्च झालेला काही 7-8 महिन्यापूर्वी तेव्हा 16,000 त्याची प्राइस होती आणि आता त्याची प्राइस परमनंटली ड्रॉप केलेली आहे 11,999 4GB आणि 64GB या व्हेरियंटला. फारच चांगली प्राईस. मित्रांनो, मे जून मध्ये 1+7 लॉन्च होणार आहे, पण त्याबरोबर अजून एक गोष्ट लॉन्च होणार आहे जी पहिल्यांदाच 1+ लॉन्च करेल, ट्रूली वायरलेस इयरबड्स. म्हणजे ब्लूटूथ तर आहेतच पण त्यांना वायर्स वगैरे काही नसणार, ट्रूली वायरलेस इयरबड्स लॉन्च करणार आहे 1+7 बरोबर जेव्हा लॉन्च इव्हेंट असेल तेव्हा. तुम्हाला काय वाटतं, मे का जून? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, सॅमसंगने त्यांचे ए सिरीज आणि एम सिरीज काही महिन्यापूर्वी नाही, आठवड्यापूर्वी, काही दिवसापूर्वी लॉन्च केले. का? तर त्यांना ते शाओमीचे जे फोन्स आहेत त्यांच्यावर मात करायची होती, मार्केट शेअर ओढून घ्यायचे होते. आणि आता सॅमसंगचे एम सिरीज आणि ए सिरीजना मात देण्यासाठी विवो आणत आहे त्यांची Y3 आणि Y5 सिरीज. IPL मध्ये हे लॉन्च होणार आहेत, हे 2 नवीन सिरीज विवो कडनं. बघूया देतात का मात, कोण वरती जातं, सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पो, तुम्ही सांगा. तर मित्रांनो, आजचा आमचा पहिला एपिसोड झटपट टेक न्यूजचा इथंच होतो समाप्त. पण तुम्हाला जर का आवडला तर नक्की लाईक करून आम्हाला सांगा. आम्ही प्रयत्न करणार आहोत रोज तुमच्यासाठी अशा झटपट टेक न्यूज घेऊन येण्यासाठी.
आवडत असेल तर जसं सांगितलं लाईक करा, सबस्क्राईब नाही आहे नवीन आहात नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.